राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधु नो अनुभव कराहो अनुभव करा शिव पिता योग शिकवी दुखाचा वडवा विसवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा राजयोग संजीवनी नमस्कार दर्शक मित्र हो राजयोग एक संजीवनीमध्ये मी तुमचं खूप स्वागत करते. माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदीसारखी थोडा जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यांसारखी जी बरोबर राहूनही टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी जी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी अशी बऱ्याच माणसांना आपण आपल्या आयुष्यात अगदी 24 तासात रोज केव्हा ना केव्हा भेटत असतो. सगळ्यांचे गुण वेगळे, सगळ्यांची विशेषता वेगळी, काही काट्यांसारखीही असतात. ह्या सगळ्या संबंधाबद्दल आपल्याला दिदी मार्गदर्शन करतायत तो नेहमीप्रमाणे स्टुडिओमध्ये आजही आदरणीय शीला दिदी आपल्यासोबत आहेत. मी त्यांचं खूप खूप स्वागत करते. दिदी स्वागत आहे तुमचं. ओम शांती. नमस्कार. नमस्कार. ओम शांती. दिदी सगळे संबंध बघताना हा एक खूप महत्त्वाचा संबंध आहे की आपलं शिक्षण संपल्यानंतर आपण वर्क प्लेसमध्ये आणि जॉबच्या दुनियेमध्ये प्रवेश करतो कारण आपल्यावर एक जिम्मेदारी असते आणि सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण वर्क प्लेसमध्ये जातो तिथे आपले एक नवीन संबंध चालू होतात, कधी बॉसबरोबर, कलीगबरोबर, कस्टमरबरोबर. तर हे सगळे संबंध असे आहेत की जिथे तुमचे इमोशन्स नसतात, ज्याला आपण फॉर्मल रिलेशन्स म्हणतो, आणि इमोशन नसल्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स निर्माण होतात. किंवा आपण आपल्या तिथे खूप पॉलिटिक्स वगैरे असतं, एक दुसऱ्यांना मागं ओढतो, तर याच्यामध्ये आपण कसं ईश्वराची साथ घेऊन ह्या सगळ्या रिलेशनला आपण व्यवस्थित करू शकूत. ज्या वेळेला आपण कर्मक्षेत्रामध्ये जातो किंवा ऑफिस वगैरेमध्ये जातो तर त्यावेळेला प्रथम तर ज्या वेळेला तुम्ही ऑफिसमध्ये जातात ही एक विधी आहे राजयोगी बनण्याची किंवा जीवनामध्ये प्रॉब्लेम नाहीसे करण्यासाठी, की प्रथम ज्या तुम्ही टेबलावर किंवा ज्या कॅबिनमध्ये तुम्ही जातात तिथे 3 मिनिट गेल्यावरती त्या तिथल्या वातावरणाला एक शांतीचा प्रवाह द्यायचा आहे. म्हणजे आमचे राजयोगी भाऊ बहिणी असे लाखो भाऊ बहिणी आहेत की जे ऑफिसमध्ये गेल्यानंतर 1 मिनिट 2 मिनिट जितका त्यांना वेळ मिळेल तेवढा वेळ ते बसून तिथे परमेश्वराची आठवण करतात आणि त्यामुळे जशी शुद्धीकरण होते त्या स्थानाची तसंच तिथले व्हायब्रेशनही बदलले जातात. आणि जे आमचे ऑफिसर्स आहेत, कलीग आहेत किंवा ऑफिसमध्ये जे जे भेटणारे आहेत त्यांच्याशी आपलं एक मनामध्ये आम्ही निश्चय केला पाहिजे आपण की हे सर्व माझे मदतगार आहेत, हे मला मदत करण्यासाठी आहेत. भले त्यांची काही भावना असली तरी माझी भावना ही प्रबळ आहे, श्रेष्ठ आहे, हे सर्व माझे मदतगार आहेत, हे मला मदत करणारे आहेत, हे मला कुणीही त्रास देणारे नाही आहेत, मला उलट सहयोग देणारे आहेत. तर ही भावनामुळे आपोआप समोरच्या व्यक्तींची भले कुरुतीत भावना असेल, उलटी भावना असेल, तर ती आपल्या श्रेष्ठ भावनेने ती परिवर्तन होऊ शकते. म्हणजे तुमचं हे म्हणणं आहे की जेव्हा आपण हा अभ्यास चालू करतो आपली जिम्मेदारी जास्त वाढते आणि त्याचं नेहमी आपल्याला भान असायला पाहिजे. कारण प्रॅक्टिकलमध्ये हे बघण्यात येतं की जेव्हा लोक खूप उलटं वागायला लागतात तेव्हा पॉसिबल नाही आहे की आपण एकदम ही तुम्ही जे म्हणता तशी श्रेष्ठ भावना ठेवणं, म्हणजे इट्स व्हेरी इम्पॉसिबल प्रॅक्टिकली. तर त्याला प्रॅक्टिकल आणण्यासाठी नेहमी हे बघायचं की मी ज्ञान घेते किंवा मी
मी याची प्रॅक्टिस करते त्याच्यामुळे माझ्यावर जिम्मेदारी जास्त आहे याचं भान मला जास्त असायला पाहिजे, तरच बहुतेक मी याला कुठेतरी माझ्या लक्षात अप्लाय करू शकतो, नाहीतर हे इट्स व्हेरी डिफिकल्ट. तर दुसरं असं आहे की मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच आज मॅनेजमेंटचे कोर्सेस चालतात, कसं मॅनेज करायचं आहे, कस्टमरला कसं मॅनेज करायचं आहे, ऑफिसला कसं मॅनेज करायचं आहे, प्रोडक्टना कसं मॅनेज करायचं आहे, तर मॅनेजमेंटचे बरेच कोर्सेस चालतात जिथे बऱ्याच शक्तींची जरूरत पडते. तर अशा काही शक्ती आपल्या डेव्हलप होतात का ईश्वराबरोबर आपला संबंध जोडला तर? होय, राजयोगाचा आपण ज्या वेळेला अभ्यास करतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या शक्तींचा प्रवाह येत असतो. परमेश्वराच्या आठवणीने जसं गंगेमध्ये आपण नाहिल्याने आपल्याला थंडवा वाटतो, सागराच्या किनाऱ्याने बसल्याने आपोआपच थंड शुद्ध वातावरण येते, सूर्याच्या खाली बसल्याने उन्हाची किरणं आपल्यामध्ये येतात, ती काही मागावी नाही लागत किंवा सागराला बोलावं नाही लागत की मला तू थंडवा दे. त्याचप्रमाणे ईश्वराच्या आठवणीमध्ये राहिल्याने राजयोगाचा अभ्यास केल्याने आपल्यामध्ये एक निर्णय करण्याची शक्ती येते की कुठल्या व्यक्तीशी मला कसा व्यवहार करायचा आहे आणि कितपत करायचा आहे, मला त्याच्याशी कितपर्यंत संबंध ठेवायचा आहे, कारण की शेवटी तो माझा ऑफिसमधलाच आहे, तर तेवढ्यापुरतंच मला त्याच्याशी निगडीत राहायचं आहे. आणि हा निर्णय करण्याची शक्ती आपल्याला राजयोगाने येते. म्हणजे बघा, जसं एखादा हिरे पारखू असतो, तो हिऱ्याला हातात घेतल्यानंतर तो परखतो की हा खरा हिरा आहे की खोटा हिरा आहे, तर ती परखण्याची शक्ती आपल्यामध्ये येते. एका राजाकडे असे मिक्स हिरे होते आणि त्या मिक्स हिऱ्यामध्ये त्याने काय केलं की सगळे एकत्र केलेले हिरे होते आणि तो बोला कोणी मला वेगळे करून देतील का. तेव्हा कोणीच त्याला ते वेगळे करू दिला नाही, आलं नाही कोणाला करता. पण एक आंधळा व्यक्ती होता आणि त्याने काय केलं, त्या हिऱ्यांना एकत्र केलेल्यांना एक तासानंतर राजाला वेगळे करून आणून दिले. तर राजा बोला एकदम राईट केलेत तू, कसे काय केलेस तू. तेव्हा त्याने सांगितलं मी ह्या हिऱ्यांना उन्हामध्ये ठेवलं आणि उन्हामध्ये ठेवल्याने काय झालं की जे खरे हिरे होते ते थंड राहिले आणि जे खोटे हिरे होते ते काय झाले, गरम झाले. तर राजयोग पण आपल्याला हे शिकवतो की तुम्ही सदैव थंड राहा, म्हणजेच क्रोधाने गरम होऊ नका. जो राजयोगाने ज्ञान ऐकतो, ध्यान करतो, तो जीवनामध्ये सदैव थंड राहतो, खरा हिरा बनतो. आणि त्याला परखण्याची शक्ती येते की मला थंड मनाने, शांत मनाने ह्या प्रत्येक गोष्टींचं सोल्युशन करायचं आहे. भले मग मला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय शक्ती येते की मला कुठपर्यंत आणि कितपर्यंत संबंध ठेवायचे याचे निर्णय तो करू शकतो. बरोबर, खूप सुंदर. निर्णय शक्ती आणि परखण्याची शक्ती, या दोन शक्ती आपल्या डेव्हलप होतात, ज्या की खूप इम्पॉर्टंट आहेत मॅनेजमेंट फील्डमध्ये, जॉबच्या जागी, ऑफिसमध्ये. या सगळ्या शक्तीचा उपयोग आम्हाला डे टू डे लाईफमध्ये खूप पडतो. पण अजून हे रिलेशन इमोशनल व्हायला पाहिजे, कारण नेहमी फॉर्मल फॉर्मल हा शब्द वापरून लोकं जास्त इमोशनल होत नाही या रिलेशनमध्ये. आणि कित्येकदा प्रॉब्लेम आले तर थोडं दूर होतो की ठीक आहे आपलं घेणं काय, फक्त ऑफिशियल रिलेशन्स आहेत आपले. तर हे इमोशन अजून चांगले होण्यासाठी किंवा आपण अजून इमोशनल या रिलेशनमध्ये पण होण्यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी तर एक हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे की कधी कधी काय करतात की आपल्यामध्ये पण सहनशक्ती नसल्यामुळे काही जर झालं, कलिगनी थोडं माझ्याशी वाकडं वागला किंवा मला काहीतरी मागे खेचण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याच्याशी बोलणं सोडून देतो. आपल्याला वाटतं जाऊ दे मी याच्याशी बोलणारच नाही, याच्याशी व्यवहार करणार नाही, तर माझं काही कनेक्शन नाही. पण ज्या वेळेला आपण बघतो त्याच्याशी बोलणं सोडून देतो, त्याच्याशी व्यवहार करणं सोडतो, तर उलट जास्त आपलं बोलणं त्याच्याशी चालू होतं. बरोबर, की आता त्या मनाने मुखाने नाही बोलत आहे पण मनामध्ये पूर्ण ध्यान त्याच्यावरच असतं की हा आलाय की नाही आलाय, तो काय करतोय, तो कुणाशी संबंध जोडतोय, म्हणजे उलट जास्त आपण त्याच्याशी विचार करायला लागतो. मग याच्यापेक्षा सही तरीका हा आहे की त्याच्याशी आपल्याला खूप खूप सहयोगाची भावना ठेवली पाहिजे. पण ही भावना ठेवण्यासाठी काही टीप आहे का, म्हणजे जसं हे माहिती आहे की हां सहयोग आपल्याला कॉपरेट करणं खूप जरुरी आहे पण करू शकत नाही आपण कॉपरेट, प्रॉब्लेम तिथे आहे सगळा. हां, त्या वेळेला आपल्या मनामध्ये उदात्त भावना पाहिजे की मी तर वास्तवमध्ये राजयोगी आहे
मी एक ज्ञानवान व्यक्ती आहे आणि हे सर्वजण एक विश्वपिताशी माझं कनेक्शन जोडलं आहे. मी पॉवर हाऊस आहे, मला यांना कनेक्शन द्यायचं आहे, मला करंट द्यायची आहे परमेश्वराची यांना. तर मला यांच्यातले जे काही कमी आहे किंवा यांनी जे काही माझ्याशी वाईट व्यवहार केला आहे त्याला मला सामावून घेण्याची शक्ती पाहिजे. पण दीदी, मला इथे एक सांगू इच्छित माझी इच्छा आहे की मी या मार्गावर चालते आत्ता, म्हणजे अजून मी पूर्ण राजयोगी झाले पण नाही आहे, म्हणजे माझी जर्नी आहे. तर माझ्यामध्ये हे सगळं काही इतकं नाही आहे अजून की म्हणजे मी लगेच त्यांना, माझी इतकी श्रेष्ठ भावना आहे की मी त्यांना कॉपरेट करेल किंवा मी लगेच त्यांना उदात. तर जेव्हा या जर्नीवर मी चालू आहे, माझ्यामध्ये पण बऱ्याच कमी आहेत, त्यावेळेस मी काय करू? त्यावेळेला एक तर तुम्ही आमच्या सेवा केंद्राशी कनेक्शन ठेवा. प्रजापिता ब्रह्माकुमारीश्वर विश्वविद्यालयामध्ये तुम्ही नियमित जर गेलात, अर्धा तास तुम्ही बोलणार टाईम नाही आहे, तर मी म्हणते की तुम्हाला दिवसभरामध्ये टाईम नाही आहे, सकाळी 8 ते 10 काम करावं लागतं, तर सॅटरडे संडे किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्ही त्या ईश्वरीय सेवा केंद्रामध्ये जा, जेणेकरून तिथे तुम्हाला एक सर्च होईल आणि तुमच्यामध्ये चार्जिंग येईल परमेश्वराच्या शक्तीची, आणि ती शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि आपल्या मनामध्ये एक भावना निर्माण होते की तिथले जे लोक आहेत ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी त्यांच्या संपर्कात आल्याने एक आपल्याला एनर्जी मिळते आणि त्यांचे छोट्या छोट्या गोष्टीतनं अनुभव ऐकल्याने आपल्यालाही ते करण्याची आपल्यामध्ये शक्ती निर्माण आणि आपल्याला वाटतं की मीही करू शकते. बरोबर, हे लोक करू शकतात माझ्यासारखेच आणि माझ्याही पेक्षा ते अल्पज्ञ आहेत, त्यांना साधारण दरातले आहेत, ते एवढं करू शकतात तर मी का नाही करू शकत. बरोबर, म्हणजे आपण तिथे गेलो सेंटरवर तर तिथलच्या वातावरणाने अजून आपल्याला चार्जिंग मिळतं, शक्ती मिळते त्या वातावरणामुळे, आणि आपल्यासारखे अजून बरेच जे लोक करतात त्यांचं पण आपण अनुकरण करू शकतो. पण सपोज तरी पण कधी कधी चुका होतात, तर त्यावेळेस आपल्याला कोणता थॉट यायला पाहिजे? कारण कधी कधी गिल्टमध्ये जातो आपण जर चुका झाल्या तर अशा वेळेस आपण काय करू शकतो? अशा वेळेला आपल्या ह्या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये ज्या मोठ्या दीदी आहेत किंवा तिथल्या ज्या मुख्य बहिणी आहेत त्यांच्याशी पण आपण थोडं आपल्या मनातल्या भावना स्थूल रूपाने सांगू शकतो. आमच्या सर्व दीदी लोक पण वेळ देतात आणि पर्सनल आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते सॉल्व करतात आणि त्या खूप म्हणजे त्यावेळेला त्यांनासुद्धा टच करणारा परमेश्वर असतो आणि त्यांच्याद्वारे ईश्वरच आपल्याला मदत करत असतो आणि निर्णय देत असतो आणि आपल्याला मग परखण्याची शक्ती किंवा निर्णय शक्ती, सामावून घेण्याची शक्ती आणि काही ठिकाणी आपल्याला सामना करण्याची शक्ती पण हवी असते. ओके, परिस्थिती ज्या येतात त्यावेळेला आपण थोडंसं आपल्याला भक्कम बनलं पाहिजे, इमोशनल न राहता आपल्याला मनाला आकड घातली पाहिजे की हे मन तुला खंबीर व्हायला पाहिजे, हे मन तुला ईश्वर साथी आहे, तर तू आता आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मनाला फिलिंग नको करू जास्त, आपल्याला आपलं मन हे खंबीर बनवायचं आहे असं आपल्याला घडविण्यासाठी आपल्याला जोर दिला पाहिजे. जसं बघा, एखादी पत्थरची मूर्ती आहे, दगडाची मूर्ती बनते, तर ती दगडाच्या मूर्तीला मूर्तीपण येण्यासाठी ती 1000 हातोडींचे घाव सहन करते आणि इवन एकच प्रकारची हातोडी नाही, प्रत्येक वेगवेगळे हातोडे असतात, हाताचा आकार, डोळ्यांचा आकार आणि भावनांचा आकार घेण्यासाठी वेगवेगळ्या छन्नी घेते, तेव्हा कुठे त्याला आकार येतो आहे. तर त्यावेळेला पण मला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला सामना करायचा आहे परिस्थितींचा आणि निश्चितच आहे की हा संसार जो आहे याच्यामध्ये लहरी येणारच. कधी बघा, आपण सागराच्या समोर उभं राहिलो तर कधी खूप मोठी एखादी लाट येते आणि कधी आपल्याला वाटतं तर ही खूप मोठी लाट आहे ती छोटी पण असते. तर आपल्याला थोडंसं सामर्थ्यवान बनलं पाहिजे आणि थोडं सामना करण्याची शक्ती राजयोगाने घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या परिस्थितींना आपण तोंड देऊ शकतो. खूप छान सांगितलं तुम्ही ही गोष्ट की हातोडे पडणारच, हे सगळं होणारच, याच्यामध्ये आपण स्वतःला कसं टिकू शकू. पण पुन्हा एकदा हे आहे की या पूर्ण जगामध्ये जेव्हा स्पेशली आपण ऑफिस वर्कमध्ये जातो तिथे ही मान्यता खूप कॉमन आहे, हे बिलीफ खूप कॉमन आहे की कोल्डनेस येतं थोडंसं, म्हणजे इमोशन, जसं मी अगोदरही सांगितलं की इतके इमोशनल नसतात लोक तिथे, जास्त कोल्डनेस येतं आणि त्याच्यामुळे ही मान्यता तिथे खूप रुजलेली आहे की हे सगळं चालतंच,
हे सगळं चालणारच. जसं आपण दुसऱ्या म्हणजे जे आपले रक्ताचे नाते आहेत त्याला तोडताना आपण दहादा विचार करतो, कारण जसं आपलं ते समाजाचं संस्कार असे आहेत की जसं लग्नाच्या बंधनामध्ये आपण जुळतो तेव्हा ते तोडताना आपल्याला दहादा विचार करावा लागतो. भले तिथे किती जरी प्रॉब्लेम्स असेल तरी आपण जुळून घेण्याचा प्रयत्न करतो. तसं आपला ऑफिस प्लेसमध्ये तसं नसतं, तर तिथे ही मान्यता खूप आहे की इथं हे सगळं चालतंच. ही जी मान्यता आहे ही चालण्याची आणि त्या प्रवाहामध्ये आपण स्वतः पण वाहत जातो. कारण सेंटरचं वातावरण मला मी गेले सपोज तर ते मला 15 मिनिट किंवा अर्धा तास मिळेल किंवा वीकेंडमध्ये मिळेल, पण मी जास्त अशा वातावरणात राहते की जिथे नेगेटिव्हिटी किंवा वेस्ट जास्त आहे. तर याला मला पूर्ण झेलून घेण्यासाठी तुमचा असं काही एक खास मंत्र आहे का की जो मंत्र मी इमिजिएट वापरला आणि इमिजिएट मी त्याच्यामधून बाहेर निघू शकेल असं काही आहे का? जसं तुम्ही मला अगोदर पण सांगितलं होतं की स्वतःला आत्मा समजा, म्हणजे शरीर जेव्हा समजतो तेव्हा, तर त्याच्याशी रिलेटेड काही असं तुमचं मंत्र आहे का? ह्या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये परमात्मा असा काही मंत्र तर नाही देत आहे, पण ईश्वराने सांगितलेलं आहे, गीतेमध्ये सांगितलं आहे की हे अर्जुना मनमना भव. तर ह्या मनमना भव हा शब्दाला आपल्याला जपायचं नाही आहे, परंतु आपण हे लक्षात ठेवलं की मी एक सर्व शक्तिवान परमेश्वराची संतान आहे आणि परमेश्वराची माझ्यावरती छत्रछाया आहे, तर मी ह्या प्रत्येक परिस्थितीमधनं बाहेर निघेल आणि माझ्याबरोबर ईश्वर आहे आणि मी जे मी आत्मा आहे आणि ईश्वराची संतान आहे, परमेश्वर माझ्या पाठीशी आहे, ह्या शुद्ध भावना असल्यामुळे आपोआपच आपल्यामध्ये ती एक शक्ती निर्माण होते. आणि कधीकधी असं होतं की खूपच आपण पण त्याच्यामध्ये लिप्त होतो आणि असं वाटतं की आता काय करायचं आहे. त्यावेळेला आपण ईश्वराशी संबंध पुन्हा 2 मिनिट एकांतामध्ये राहून परमेश्वराशी नातं जोडायचं आहे आणि त्या परमेश्वराची करण की आता देवा मी काय करू तू मला निर्णय सांग. आणि जास्त नसलंच तर आपण ते प्रश्न लिहून किंवा त्याला मनाने विचारून त्याचं उत्तर घ्यायचं. तुम्ही मागच्या एका संबंधामध्ये पण सांगितलं होतं की जितकं तुम्ही लिहून ते द्याल तितकं ते कमी होत जाईल. तुम्ही हेही छान सांगितलं की तिथलच्या बहिणींना तुम्ही कन्सल्ट करू शकता. आज काउन्सिलर्स बरेच आहेत बाहेर, त्यांच्याकडे लोक जातात, तर तिथलच्या बहिणी सेंटरच्या बहिणी तुमच्यासारख्या त्या आम्हाला फ्रीमध्ये इतकं छान स्वतः वेळ देऊन काउन्सिलिंग करतात, तर स्वतःच्या मनाचे प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडू शकतात. आणि ही गोष्ट तुम्ही खूप छान सांगितली की परमात्माच त्यांच्याद्वारे तो आपल्याला मदत करत असतो, कारण आपण कधी कित्येकदा डायरेक्ट परमात्म्याला बोलण्याची आपल्याकडे शक्ती नसते कारण तो दिसत नाही. तर आपल्याला कोणीतरी असं पाहिजे की जो आपल्याला समजून घेईल, जो आपल्याला ऐकून घेईल आणि आपल्याला चांगले सल्ले देईल. तर हे पण एक छान आहे की आपण ॲज अ प्रॉब्लेम्स ऑफिसचे खूप स्ट्रेस असतं तर ते आपण जाऊ, कारण बऱ्याचदा असं बघण्यात येतं की ऑफिसचे स्ट्रेस ऑफिसचे प्रॉब्लेम्स हे घरामध्ये येतात आणि मग विनाकारण घरामध्ये हे सगळं वाढत जातं खूप. तर मध्ये तुमच्यासारखे लोक जर मिळाले तर मला असं वाटतं की तिथे ते आम्हाला ब्रेक मिळेल. ते घरात येण्याच्या अगोदर आपण कोणाकडे तरी मन मोकळं करून सगळे प्रॉब्लेम्सचे सोल्युशन आपल्याला मिळू शकतील. तर खूप सुंदर सांगितलं, आजचंही तुमचं मार्गदर्शन खूप छान होतं. तरी तुमच्या आजच्या या मार्गदर्शनाबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. ओम. तर मित्रांनो, आज आपण बघितलं की हे जॉब वर्ल्डमध्ये वर्क वर्ल्डमध्ये जेव्हा आपण एंटर करतो त्यावेळेस इमोशन्स आपले कमी होतात, कुठेतरी आपण कोल्ड बनत जातो. पण दीदीने आज आपल्याला खूप छान सांगितलं की कसं या इमोशन्सला सुद्धा एक एनर्जी बनून बघितलं आपण त्यांना, आणि आपण स्वतः परमात्म्याची संतान आहोत तर आपणही त्यांना कसं देऊ शकतो हे आपल्याला दीदीने सोल्युशन सांगितलं. त्याबरोबरच आज आपण हेही बघतो की मॅनेजमेंटमध्ये आपण लाखो पैसे खर्च करतो की आपली निर्णय शक्ती परखण्याची शक्ती कशी वाढेल, तर राजयोगामुळे ही शक्तीही आपली कशी वाढू शकते खूप इझिली. आणि मध्ये जर काही प्रॉब्लेम आले तर दीदी आपल्यासोबत असतात, बरेच सेंटर्स आपले आहेत की तिथे आपण त्यांच्याकडे जाऊन आपण आपले प्रॉब्लेम त्यांना शेअर करू शकतो आणि त्यांच्याकडनं काही आपण सोल्युशन घेऊ शकतो. तर हे सगळे खूप छान आपल्याला दीदींनी सगळे ॲन्सर्स सांगितले, आपल्याला ट्रिक्स सांगितल्या काही, तर त्या ट्रिक्सचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात करूया आणि हे रिलेशन पण आपण खूप छान बनवू शकू. एक नवीन रिलेशनबरोबर मी पुन्हा तुमच्यासमोर येईल एक नवीन सत्रामध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. नमस्कार.